आपण आयुष्यभर धडपड करतो ती कशासाठी? तर आपली आणि आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. गेल्या काही दिवसात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातलं नवं घर खरेदी केलं. तर या यादीत काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले हिचं देखील नाव सामील झालं. गेल्या वर्षभरापासून रुपालीच्या नव्या घराचं इंटेरियरचं काम सुरू होतं. घराच्या सजावटीत तिने स्वतः लक्ष घालत घराचा कानन कोपरा स्वतः सजवला आहे. रुपालीने ठाण्यात तिच्या स्वप्नातलं आलिशान घर घेतलं आहे. शनिवारी 29 जून रोजी तिच्या नव्या घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. तर या कार्यक्रमानिमित्त रुपालीच्या नव्या घराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका फोटोची सर्वाधिक चर्चा झाली. तर तो फोटो म्हणजे घराबाहेर असलेल्या नेमप्लेटचा. रुपालीच्या नव्या घराबाहेरच्या नेमप्लेटवर तिच्या आई वडिलांसह तिच्या भावाचं नाव आहे, म्हणजेच प्रकाश प्रज्ञा संकेत भोसले ही नावे नेमप्लेटवर आहेत. पण यात रुपालीचं नाव का नाही असा प्रश्न अनेकांना पडला. तर त्यावर रुपालीने सांगितलं की मी त्यांच्या घरात राहते. माझं कायम हे म्हणणं होतं की मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी करत असताना मी माझं पुढे करण्यात काही अर्थ नाहीये. मी कायम हे नवं घर बनवताना आईला कसं किचन हवंय, पप्पांना कुठला रंग हवाय, संकेतला बेडरूम कशी हवीये याच्याकडे मी फार लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं घर करून घेतलं. कुठेही त्यांना असं वाटतं कामा नये की आपलं काहीच नाहीये, पण कायदेशीररित्या जे काही कागदपत्र आहेत तिथे जरी माझं नाव असलं तरी हे त्यांचं घर आहे. तर रुपालीचे हे विचार तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.